नाशिक मधील प्रभाग क्रमांक 1 मधील धंदाई लॉन्स कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिलांसाठी भव्य दांडिया रासचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. युवासेना महाराष्ट्र राज्य आणि युवासेना धुळे लोकसभा विस्तारक मनीष सुनील बागुल यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान लकी ड्रॉ मध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये पैठणीचं वाटप करण्यात आलं. यावेळी अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी या आपलं मनोगत व्यक्त केलं. तर पंचवटी म्हटलं की सुनील भाऊ बागुल आले आणि बाऊंचं कार्य या भागामधलं प्रचंड आहे, अप्रतिम आहे. आणि आता बाऊंची पुढची पिढी म्हणजे शंभूदादा आता त्या हा वारसा पुढे नेतोय, समर्थपणे नेतो आहे. आणि खूप छान वाटतं की त्यांनी इतक्या छान पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केलेला आहे, आयोजित केलेला आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता आहात. माझ्या मते हे तरुण तडफदार नेतृत्व लोकांना ऑलरेडी पसंतीस पडलेलं आहे. आता फक्त अधिकृत शिंका बाकी आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की आई बचकदंबेचा आशीर्वाद घेतल्यामुळे शंभूदांचा विजय निश्चित होणारच आहे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की एवढा मोठा वारसा तुम्हाला पुढे न्यायचा आहे. शंभूदादा, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळे पंचवटीकर तुमच्या बरोबर आहोत. प्रभू रामचंद्र तुमच्या बरोबर आहे, आईचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. कोजागिरी पौर्णिमा निमित्त नाशिक शहरातील शिवसेना महिला आघाडी त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 6 आणि आताचा नवीन 1 येथील महिलांसाठी दांडियाचा हा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि त्या दांड्याबरोबरच भरघोस असं बक्षिसं पण ठेवलेले होते. आज चांगल्या पद्धतीने दांड्या उत्सव हा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व महिलांनी हा फक्त महिलांसाठीच ठेवलेला कार्यक्रम होता आणि चांगल्या पद्धतीने साजरा झाला. प्रथम कोजागिरी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण महिलांसाठी खास करून दांडिया उत्सव हा ठेवलेला आहे. आदरणीय धर्मसिंह भाऊ बागुल व आमचे मार्गदर्शक संजू काका बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दांडियाचा जोरदार प्रतिने एकदम उत्सव ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेला आहे. लकी ड्रॉ मध्ये 3 मोठे प्राइज असे राहतील आणि 50 छोटे गिफ्ट असे आपण आयोजित करण्यात आले. आपण बघितलं असाल इथं एकदम गर्दीचं प्रमाण वाढतंय. त्याचप्रमाणे महिला हे दांडियाचं आनंद लुटत आहे. मी आपल्याला सर्वांना कोजागिरी पौर्णिमा निमित्त शुभेच्छा देतो. आईचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना यश प्राप्त हो, सुख समृद्धी लाभो, आरोग्य व्यवस्थित राहू, एवढीच प्रार्थना करतो. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करत असतो, परंतु मागील 2 वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यामुळे आणि ही कोरोनाची महामारी ही सर्व जगाला त्रासदायक ठरली, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये सर्व कार्यक्रम हे बंद होते. आता नव्याने आपण हे हा जो कार्यक्रम राबवला आहे तो फक्त महिलांसाठी राबवला आहे आणि कोजागिरीच्या निमित्ताने येथील प्रभागाच्या बाहेरील महिला या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत. महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. जागा पुरत नसल्यामुळे आता शेजारील एक ग्राउंड आम्ही तिथे गरबा चालू करतोय. या कोजागिरीच्या निमित्ताने सर्व माझ्या प्रभागातील महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आई जगदंबा सर्व प्रभागातील नागरिकांना उदंड आयुष्य आरोग्य देव हीच आईच्या जन्मी प्रार्थना करतो. तसेच उपस्थित महिलांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. लाडके उपनेते सुनील भाऊ बागुल आमचे मार्गदर्शक, त्यांचे चिरंजीव शंभू मनीष बागुल आज त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये जो कोजागिरी निमित्त महिलांसाठी दांडिया प्रोग्राम ठेवला आहे हा एकदम अतिशय एकदम छान प्रकारे म्हणजे महिला खूप आनंदाने तो दांडियाचा उत्साह आनंद घेत आहे आणि जास्तीत जास्त महिलांना आनंद झालाय का भाऊंनी लकी ड्रॉ ठेवलाय. लकी ड्रॉ मध्ये अशा खूप छान छान वस्तू आहेत त्या महिलांना त्याचा उपभोग घेता येईल. भाऊंचा शंभू दादाच मनापासून धन्यवाद करते. महिलांसाठी असं नवीन काहीतरी नेहमी करत जा. क्रमांक 1 मधील सुनील भाऊ बागुल यांचे चिरंजीव मनीष शंभू बागुल यांच्या
आम्ही आता महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे, भरपूर आनंदाने महिला खेळत आहे. माननीय आपले उपनेते सुनील भाऊ बागुल यांचे चिरंजीवमणी शंकू बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दांडिया उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आणि ना म्हणजे दुर्गा शक्ती जो आज सर्वांमध्ये अवतरली आहे, इतका छान कार्यक्रम चालू आहे, सर्वांना म्हणजे अतिशय आनंद झाला आहे. की आणि कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून भाऊंनी हा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला. प्रमुख क्रमांक एक मधील सर्व महिला उपस्थित आहे. या उपनेते सुनील भाऊ बागुल व त्यांचे चिरंजीव शंभूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक एक मध्ये दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिला खूप उत्सव होऊन एवढा आज बस और बनला आहे सांगू शकत नाही. महिलांना एक चान्स पाहिजे असतो आणि तो चान्स म्हणजे आज आहे ना पाहुणी शंभूदादानी इथं त्यांना दिलेले. महिला खूप खुश आहे आणि खूप हॉल गच्च भरला आहे. आणि मी तशाच आम्ही महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी इकडे आलेला आहे. तसे आपल्या कल्पनाताई पिंगळे, संजावती वराडे, ज्योतिताई देवरे, स्वातीताई पाटील आणि मी सुद्धा पैकीदारताई रंगरे. विक्रांत युवक मित्रमंडळाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला व यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.